निफाड तालुक्यातल्या कोथिंबीर उत्पादकाला 2 लाखाचा दर मिळालाय. उंबरखेड इथल्या राजेंद्र निरगुडे यांच्या कोथिंबीरीला हा दर मिळालाय. मजुरी आणि पावसाचा अंदाज पाहून निरगुडे यांनी व्यापाऱ्याला जागेवरच कोथिंबीर विकली. टोमॅटोसह भाजीपाल्याचे दर कडाडल्याचा परिणाम महागाईच्या दरावर झालाय. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 4.81% पोहोचलाय. मे मध्ये महागाईचा दर 2 वर्षातल्या निचांकी पातळीवर होता. मात्र पावसाळ्यात भाजीपाला विशेषतः टोमॅटोचे दर 200 रुपयांच्या घरात गेल्याने महागाईचा दर पुन्हा वाढलाय. देशभरात टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने आता केंद्र सरकारने यात लक्ष घातले. उद्यापासून टोमॅटोचे दर आवाक्यात येतील अशी शक्यता आहे. केंद्र सरकारने नाफेड आणि NCCF यांना आंध्र प्रदेश कर्नाटक आणि राज्यातून टोमॅटोची खरेदी करण्याचे निर्देश दिले. धुळे जिल्ह्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही, तरीही 65% पेरण्या पूर्ण झाल्यात. शेतकऱ्यांना आता मुसळधार पाऊस. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाईव्ह्स हॅव दे टच्ड. And in the process, how many smiles have they brought to people's faces? Namma Homeopathy, Arogya Sanjeevani. त्याची प्रतीक्षा आहे. खरीपात दरवर्षी 4.5 लाख हेक्टर पर्यंत लागवड होते, मात्र यावर्षी पाऊस लांबला त्यामुळे लागवड कमी होणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा स्वगृही म्हणजेच अलंकापुरीत दाखल झालाय. पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीनंतर सर्व पालखी सोहळ्यांच्या परतीचा प्रवास सुरू होतो. या प्रवासासह गेल्या महिनाभरापासून बाहेर असणारी माऊलींची पालखी स्वगृही परतली. ग्रामस्थांनी पालखीचं स्वागत केलं. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज नूतन पालखी महामार्गावर प्रत्येकी 4000 वृक्ष लागवडीला सुरुवात झाली. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रकल्प संचालक केशव घोडके उपस्थित होते. यात आवर्जून देशी वृक्ष लागवडीवर भर देण्यात येतो. मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत. रखडलेले SRA प्रकल्प मार्गी लावण्यासाठी असलेल्या निविदांची समितीकडून छाननी होणार आहे. यासाठी 4 उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचा निर्णय घेतलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे